आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळियाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाची प्रचंड दुरावस्था, रसिक प्रेक्षकांची नाराजी. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध करणाऱ्या शिवसेनेचा प्रत्यक्षात मात्र डबल गेम. आणि ठाण्यात पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिना पुण्यातील नाट्यगृहाची दुरावस्था फेसबुकच्या माध्यमातून शेअर करून संताप व्यक्त केल्यानंतर सर्वच नाट्यगृहांच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ठाण्यातील अशाच एका नाट्यगृहाचा आढावा आम्ही घेण्याचा प्रयत्न केलाय. हे आहे ठाण्यातील सर्वात जुनं नाट्यगृह राम गणेश गडकरी रंगायतन. या नाट्यगृहात अनेक मोठमोठ्या कलाकारांची नाटकं सादर होत असतात. या नाट्यगृहाच्या रंगमंचानं ठाण्यातील अनेक कलाकार घडवले. मात्र ठाणे महानगरपालिकेनं बांधलेल्या या नाट्यगृहाची देखभाल करण्यास पालिका प्रशासन असमर्थ असल्याचं वारंवार दिसून येत आहे. ठाणे महानगरपालिका दरवर्षी या नाट्यगृहाच्या डागडुजीच्या कारणावर लाखो रुपये खर्च करते, मात्र नाट्यगृहाची दुरावस्था काही कमी होत नाहीये. नाट्यगृहातील प्रसाधन गृहात अस्वच्छता, गळकच्छ, तुटलेल्या काही खुर्च्या, नुकतीच या नाट्यगृहाला करण्यात आलेली वरच्या वरची रंगरंगोटी, आसपासचा अस्वच्छ परिसर, नाट्यप्रेमींना गाडी पार्किंगची अव्यवस्था यामुळे ठाणेकर आणि नाट्यप्रेमी त्रस्त झालेत. मी गडकरी रंगायतनला गेल्या 30 वर्षापासून सतत येतोय आणि नाटक रसिक आहे आणि नाटकाचा खूप शौक असल्यामुळे गडकरी रंगायतन हे माझं आवडतं सुरुवातीपासून असं नाट्यगृह होतं. पण आत्ता वर्तमानमध्ये जी याची व्यवस्था आहे ती खूप दुरावलेली आहे आणि जे पुणेकर किंवा ठाणेकर लोक आहे त्यांना याचा दुःख असेलच. मी तर थेट मध्य प्रदेशहून येतो आणि इथे नियमित येत राहतो म्हणून माझं पण तेच दुःख आहे की महानगरपालिकेने याचा रखरखाव व्यवस्थित केला पाहिजे आणि नाट्य रसिकांना आणि नाट्य कलावंतांना याचा त्रास झाला नाही पाहिजे. बस एवढंच माझं सांगणं आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध करणारी शिवसेना प्रत्यक्षात डबल गेम खेळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची बाजू घेऊन सभा घेत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री या महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीला लागले असल्याचं समोर येत आहे. सेनेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. ठाणे जिल्ह्यातील शहापूर इथे जमीन संपादनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिवसेनेनं समृद्धी महामार्गाला विरोध केलेला असतानाही शिंदे या कार्यक्रमाला जाणार असल्यानं आश्चर्य व्यक्त होत होत. 2 दिवसापूर्वीच नागपूर जवळच्या हिंगणा इथे समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे हे त्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. इतकंच नव्हे तर पहिल्या काही खरेदी खतांवर स्वतः त्यांनी सह्या केल्या. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा विकासाचा महामार्ग ठरेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर शहापूर इथे ते भूसंपादनाच्या कार्यक्रमाला गेले. एकीकडे पक्षाच्या नेतृत्वानं शेतकऱ्यांच्या बाजून असल्याचं सांगून महामार्गाला विरोध करायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच मंत्र्यांना भूसंपादनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सरकारच्या कामाला मदत करायची, हे कुठलं धोरण असा सवाल आता उपस्थित होतोय. सगळ्यात महत्वाचा गोविंदवाडी बायपासचा जो रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता त्याची पाहणी केली आणि ज्या अडचणी आहेत तत्काळ दूर झाल्या पाहिजे आणि तो रस्ता झाला पाहिजे या संदर्भामध्ये कारवाई लवकरात लवकर होईल. त्याचबरोबर हा डोंबिवली कल्याणशील जो रस्ता आहे, टोल नाका ज्याच्यावर आहे, तो रस्ता देखील चांगल्या स्थितीत झाला पाहिजे, त्याची दुरुस्ती झाली पाहिजे, डागडुजी झाली पाहिजे, लोकांचा त्रास दूर झाला पाहिजे, त्या दृष्टीने सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर हा जो रस्ता आहे दिव्यामध्ये येण्यासाठी अतिशय वाईट परिस्थिती आहे त्याची आणि त्याची तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू करायला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि या सगळ्याच बाबतीमध्ये एकंदरीत कल्याण पश्चिम असेल, कल्याण पूर्व हा आपला दिवाश शीळ
डोंबिवली जो रस्ता आहे तो त्याची दुरावस्था आहे तो चांगला झाला पाहिजे आणि हा शिळ दिव्याचा रस्ता हाही पर्याय याची परिस्थिती वाईट आहे आणि म्हणून एकंदरीत सगळ्याच कामांची तात्काळ सुरुवात झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश दिले आहेत। ठाण्यात कालपासून पावसानं हजेरी लावली आहे। आज देखील सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं असून अधूनमधून पावसाचा जोर कायम होता। आज दिवसभरात अंदाजे 35 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत 20 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता। या पावसामुळे आर्थिक नुकसान झालं नसलं तरी हवामान खात्याने येत्या 2 दिवसात अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। गेल्या जवळपास 20 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या जलधारांनी राज्यभरात दमदार पुनरागमन केलंय। ठाण्यातील घोडबंदर, कोपरी, वागळे तसंच कळवाडी मुंब्रा परिसरात गुरुवारपासून दमदार पाऊस सुरू झाला असून अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यानं रस्ते तुंबले होते। या पावसामुळे चाकरमान यांची धावपळ झाली असली तरी ठाण्यात आज पावसानं चांगलीच हजेरी लावली। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर बस स्टॉप रस्त्याला गच्चा नाल्यात गाय घसरून पडल्याची घटना काल संध्याकाळी घडली। ही गाय घसरून पडल्यानंतर स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाला तब्बल 1 तासाच्या अथक प्रयत्नानं गायीला वाचवण्याचं काम सुरू होतं। ही बाब प्रशासनानं गंभीररित्या घेतली पाहिजे। दरम्यान घोडबंदर परिसरात अशा उघड्या नाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीय। सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत, अशा उघड्या नाल्यांवर किमान झाकण तरी लावलं पाहिजे जेणेकरून भविष्यात असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस कारण संपली। अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप। गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली नगरसेवकांची टूर टूर शुक्रवारी निघाली। महाबळेश्वर इथे या नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे असं पालिकेकडून सांगण्यात आलंय। परंतु आतापर्यंतचा अनुभव पाहता अभ्यासाच्या नावावर मजा भरण्यासाठीच अशा सहली काढण्यात येत आहेत। स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसं चालतं, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रती काय भूमिका हवी अशांसह विविध प्रकारच्या माहितीसाठी हा अभ्यास दौरा काढण्यात आल्याचं बोलण्यात येत आहे। ठाणे महापालिकेत यंदा 131 नगरसेवक निवडून आले, परंतु मागील कित्येक वर्ष पालिकेमध्ये तळ ठोकून बसलेल्या नगरसेवकांव्यतिरिक्त सुमारे 40% नवीन नगरसेवक पालिकेत नव्यानं निवडून आले। त्यांना पालिकेच्या कामकाजापासून इतर काहीच माहिती नसल्यानं आणि महासभा, स्थायी समिती किंवा इतर समित्यांची कामं कशी चालतात, कशा प्रकारची शिस्त ठेवणं गरजेचं आहे इत्यादींसह कोणत्याही प्रकारची माहिती नाहीये यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याचं बोललं जात आहे। मधल्या काळात हे शिबिर हैदराबादला घ्यावाशी मागणी झाली होती, त्यानंतर पुन्हा माउंट आबू आणि आता पावसाळा सुरू होताच गोव्याची मागणी जोर धरू लागली होती। त्यानुसार या संदर्भात प्रस्ताव महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढे ठेवण्यात आला, परंतु हैदराबाद आणि माउंट आबूचा दौरा ज्या पद्धतीनं त्यांनी रद्द केला तसाच गोव्याचा कार्यक्रमही त्यांनी रद्द केला। तिथे जाऊन अभ्यासाच्या नावावर केवळ पुरुष नगरसेवक फिरण्याशिवाय काही करू शकणार नाही आणि महिला सदस्यांनाही ते ठिकाण रोचणार नसून ते खर्चिकही असल्याचं सांगून महापौरांनी गोव्यावर फुली मारली। त्यानंतर आता महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी हे शिबिर घेण्याचं ठरलं आहे। नवीन महापालिकेचे जे सदस्य निवडून येतात तर त्यांना दरवर्षी आपण प्रशिक्षण दौरा दरवर्षी नसतो म्हणजे सुरुवातीच्याच पहिल्या महिन्यात आपण प्रशिक्षण दौरा आयोजित करतो, पण यावेळेला थोडासा उशीर झाला आहे।
त्यामुळे आता आपण ह्या महिन्यात हा दौरा आयोजित केलेला आहे. सभागृहातील जे कामकाज आहे त्याच्या संदर्भात आपण दौऱ्यामध्ये ते कामकाज शिकवलं जातं, बजेट संदर्भात माहिती असते आणि सभागृहाचे नियम आहेत त्या संदर्भाची माहिती दिली जाते. त्याच्यापूर्वी आम्हाला हैदराबादचं आलेलं, गोव्याचं आलेलं, माउंट अबूचं आलेलं, पण आम्हाला म्हणजे बजेट असल्यामुळे आम्ही त्या दौरे कॅन्सल केलेले आहेत. आणि महाबळेश्वर हे डेस्टिनी खूप जवळ असल्यामुळे आम्ही ते प्रिफर केलं आणि तिथे जाऊया. आणि दोनच दिवसाचा दौरा आहे. काल झालेल्या डीसीबीच्या बैठकीमध्ये घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाकरता 1 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याबद्दल जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अर्जुन बिचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले. घोडबंदर किल्ल्याची जमीन सुशोभीकरणाकरता मीराबाईंदर महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे, परंतु किल्ल्याच्या आसपासच्या महसूल खात्याच्या जमिनीवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडला असता खासदार राजन मिश्रे यांनी त्याला अनुमोदन दिलं. तसंच या संदर्भात येत्या अधिवेशन काळात नगरविकास सचिव आणि महसूल सचिवांच्या उपस्थितीत बैठक लावण्याचं आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलंय. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील गडकरी रंगायकन नाट्यगृहाची प्रचंड दुरावस्था, रसिक प्रेक्षकांची नाराजी. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध करणाऱ्या शिवसेनेचा प्रत्यक्षात मात्र डबल गेम. आणि ठाण्यात पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेत आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.